नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी अध्यापक आपलं स्वागत करत आहे राज्यात कोविड एकोणीसशी संबंधित निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे सुरक्षित राहण्यासाठी नाकातोंडावर मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं कोविड एकोणीसशी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण शून्य अकरा तेवीस सत्त्याण्णव ऐंशी सेहेचाळीस आणि एक शून्य सात पाच या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा शून्य वीस सव्वीस बारा त्र्याहत्तर चौऱ्याण्णव या राज्यस्तरावरच्या मदतवाहिनीशी संपर्क करू शकता ठळक बातम्या ओबीसीच्या इम्पिरिकल डेटाबाबत केंद्र सरकारनं बाजू मांडावी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश अनुसूचित जातींची यादी करण्याचा अधिकार राज्य सरकारना देण्यासाठीचं एकशे सत्ताविसावं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर नगरसूल इथून आज तीनशेवी किसान रेल्वे पश्चिम बंगालमधल्या मालडा शहराकडे रवाना आणि प्रतिबंधात्मक लसीकरण अंतर्गत गर्भवतींचं लसीकरण करण्यात उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आता सविस्तर बातम्या इतर मागासवर्ग ओबीसीच्या इम्पिरिकल संदर्भात केंद्र सरकारला बाजू मांडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी केंद्र शासनाकडे असलेली ओबीसींची सामाजिक तसंच आर्थिक जनगणनेची माहिती राज्य शासनास उपलब्ध करून द्यावी यासाठी राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत के न्यायालयानं केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली या याचिकेवर पुढची सुनावणी चोवीस ऑगस्टला होणार आहे कथित पेगासस हेरगिरी प्रकरण आणि कृषी कायद्यांना विरोधासह अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आजही बाधित झालं अनुसूचित जातींची यादी करण्याचा अधिकार राज्य सरकारांना देण्यासाठी एकशे सत्तावीसावं घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं सामाजिक न्यायमंत्री डॉक्टर विरेंद्र कुमार यांनी हे विधेयक सदनासमोर सादर केलं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी विरोधी पक्षांचं या विधेयकाला समर्थन असल्याचं सांगितलं भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग सुधारणा विधेयकही सदरासमोर सादर झालं दरम्यान लोकसभेनं आज अनुसूचित जमाती विधेयक मंजूर केलं या विधेयकाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनीही समर्थन दिलं मर्यादित दायित्व भागीदारी सुधारणा विधेयक जमा विमा आणि कर्ज हमी सुधारणा विधेयकही लोकसभेनं संमत केलं दरम्यान विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सदस्यांना गदारोळ थांबवून कामकाजात सहभागी होण्याचं आवाहन केलं मात्र गदारोळ कायम राहिल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं राज्यसभेतही विरोधकांच्या गदारोळातच कर लवाद सुधारणा विधेयकावर चर्चा होऊन विधेयक संमत झालं केंद्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयकही राज्यसभेनं आज संमत केलं हे विधेयक यापूर्वी संमत कलि आहे त्यानंतर तालिका सभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं विकासापासून दूर राहिलेल्या समाज घटकांना आधुनिक शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे आजच्या जा जागतिक आदिवासी दिनानिमित्त विधानभवनात झालेल्या कार्यक्रमात ते संबोधित करत होते आदिवासी समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी शासन सर्वतोपरी सकारात्मक असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं राज्य सरकार महाज्योती योजनेअंतर्गत राज्यातल्या इतर मागासवर्गीय वर्गातल्या दोन हजार विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तर एक हजार विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार आहे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्राच्या वतीनं आज ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेलं दीड वर्ष मनोरंजन विश्व ठप्प आहे रंगकर्मींच्या मानसिक आणि आर्थिक वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा यासाठी अभिनेत्री विजय पाटकर यांच्या नेतृत्वात मुंबईत रंगकर्मींनी आंदोलन केलं जागर रंगकर्मीचा या कार्यक्रमाद्वारे विविध कला सादर करून आपल्या मागण्या मांडल्या गांधी विचार मंचतर्फे नागपूर इथं संग्राम सैनिक आणि गांधीवादी कार्यकर्त्यांचा आज सत्कार करण्यात आला राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना दिली ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त औरंगाबाद इथं भारतमातेच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसंच दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या एआयआर न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुक वर आकाशवाणी औरंगाबाद पेज फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन आर डॉट कॉम या वेबसाईट आणि ऍप वर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील नगरसोल इथून आज तीनशे किसान रेल्वे दोनशे सेहेचाळीस टन कांदा घेऊन पश्चिम बंगालमधल्या मालडा शहराकडे रवाना झाली रेल्वे विभागातून यावर्षी पाच जानेवारीला पहिली किसान रेल्वे पाठवण्यात आली होती अवघ्या दोनशे सोळा दिवसात तीनशे किसान रेल्वेच्या माध्यमातून कांदा द्राक्ष आणि टरबूजासह एकूण नऊ हजार एकशे सहासष्ट टन कृषी उत्पादनं देशाच्या विविध भागात पोहोचवण्यात आल्या या माध्यमातून नांदेड रेल्वे विभागास बेचाळीस कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला माल मालवाहतूक भाड्यात पन्नास पाच टक्के सवलतीचा शेतकरी तसंच व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी केलं आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज रानभाजी महोत्सव घेण्यात आला आमदार मोहन हंबर्डे आणि बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन झालं अनेक दुर्मिळ रानभाज्या या महोत्सवातून नागरिकांना खरेदी करता आल्या त्यासोबतच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला विविध शेतमाल सेंद्रिय उत्पादनं गुळ से वेफर्स यांचं प्रदर्शन तसंच विक्री करण्यात आली प्रतिदंबंधात्मक अंतर्गत गर्भवतींचं लसीकरण करण्यात उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत प्रत्येक महिन्याच्या नऊ आणि बावीस तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत लसीकरण करण्यात येतं विशेष लसीकरण सत्रात जिल्ह्यात एक हजार एकशे शहाऐंशी गर्भवतींचं लसीकरण करण्यात आलं असून एकाही गर्भवतीला या लसीकरणानंतर कुठलाही त्रास झालेला नाही विशेष लसीकरण कार्यक्रमात सहभागी होऊन महिलांनी स्वतःला आणि होणाऱ्या बाळाला सुरक्षित करावं असं आवाहनही उस्मानाबाद जिल्हा प्रशासनानं आहे औरंगाबाद महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी जाहीर आहे निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांनी आज औरंगाबाद इथं कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली त्यानंतर वार्ताहर ते बोलत होते औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाचा खंड झाला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत असून पाण्याच्या ताणामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत आहे पाण्याची सोय नसलेल्या भागात शेतकऱ्यांनी पोटॅशियम नायट्रेट हे विद्राव्य खत दोनशे ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन पिकावर फवारणी करावी असा सल्ला औरंगाबाद इथल्या कृषी विज्ञान केंद्रानं दिला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या ओबीसींच्या इम्पिरिकल डाटाबाबत केंद्र सरकारनं बाजू मांडावी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश अनुसूचित जातींची यादी करण्याचा अधिकार राज्य सरकारना देण्यासाठीचं एकशे सत्तावीसावं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर आणि प्रतिबंधात्मक लसीकरण अंतर्गत गर्भवतींचं लसीकरण करण्यात उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता